साडी चांगली दिसते तुला, चांगली दिसते, चांगली दिसते. पण ब्लाऊज लय म्हात्रे मासावाने बायावाने केले तो. पुढे सरकू. हा मग पुढे हुशार आहे. पुढे ये. हा आली. हा आता गोड झाले, लईच गोड. त्याला एक आता प्रिया सोबत रील काढायला लावली, जसं सांगितलं तसं. बाळापेक्षा हुशार आहे ना, जास्त उचल. हा बाळापेक्षा हुशार आहे. गे बाई बाळासारख्याला आता मारणं चाल. चल चल चल, बाळाला दात नाही काय नाही, माझं बाळ खाते. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं खलात. खलात मम्मी युट्यूब चॅनल. तू सांग, आईला साडी घातलेली आवडत का तुला ड्रेस? तू सांग काय आवडत? ड्रेस. अरे बापरे, आज ड्रेस आवडत माझ्या बाळाला, समजलं का? साडी चांगली दिसते तुला. चांगली दिसते. ब्लाऊज लय म्हात्रे मासावाने बायावाने केले तो. अरे मग आता ते दिसत तस काय करणार त्याला? म्हणजे आता साडी चांगली दिसते. स्वतः शिवणारी बाई डिझायनर. आता बरं आहे ना, पाठगीठ झाकून कशाला हे करायचे. हा हे पण बरोबर म्हणा, पण वाटत ना तसं असं वाटत. मग गळा करायला पाहिजे. आता गळा व्यवस्थित पाहिजे ना. बरं मग करू का परत? हा शिव मग परत गळा, म्हणजे त्याला खोलून गळा बनवू. हा बनवते मग. आता एकदाच घालते ना, हे करते गळा बनवते मग. चालेल गळा बनव. तुम्ही म्हणतात ते गळा बनवून, पण मला तर वाटलं होतं बरे. पण मात्र माणसावरून दिसतो असं. अच्छा अहो म्हातारीच माझी झाली मम्मी. मात्र मी बोलतो माझ्या मनाला मी म्हातारा. तुम्ही नाही बोलत, बोलते म्हातारी झाली मी. कारण की मनाने म्हातारी झाली मी. खरं मनानेच म्हातारी. कारण की मला मनाने मला इतका थकवा आलेला आहे ना की आज कसं तरी मी साडी घातली. बाबा बोलले साडी घाल साडी घाल, तर मी साडी घातली. आणि साडी घातली तर त्यांना ब्लाऊज नाही आवडलं. तुम्ही खरंच मला कमेंट करून सांगा. पा दाखवा पूर्ण पाठीमागून ब्लाऊज कसं इतर. खरंच सांगा तुम्ही मला कमेंट करून, तुम्हाला नाही आवडलं का? मी परवाला शिवलंय, तुम्ही पाहिलंय ना. जर नसं आवडलं ना तर मी त्याला काहीतरी गळा बनवते परत. हा तुम्ही मला कमेंट करून सांगता तर नक्कीच मी गळा बनवेन त्याला. आणि नेक्स्ट ब्लॉक मध्ये तुम्हाला दाखवेल की मी याचा गळा केला. काहीतरी मी डिझाईनच बनवेन, कारण की मला स्वतःला शिवता येते तुम्हाला माहित आहे. आणि काय म्हणजे इतकं हे झालं ना बसून बसून. पप्पा तर तुम्हाला सांगितलंय मी पहिल्या पण ब्लॉक मध्ये, पप्पा लय गोरे झालेत. पप्पा तर घराच्या बाहेर जातच नाहीत. बाहेर नाही जात आता. आणि आता आम्ही जाऊ थोड्या दिवसांनी. म्हणजे बबलीला बोलले मी 8-15 दिवस तिकडेच राहू. आता इकडे राहिलो 15 दिवस, आता तिकडे राहू असं बोलले मी तिला. ती बोलली हा मम्मी. इतके दिवस काय करायचं तिकडे? 4-5 दिवस ठीक आहे. नाही ना राहतो 15 दिवस का बरं, 4-5 दिवस ठीक आहे. बबली आपल्या कलर सिटी मध्ये. कारण की कसं म्हणा ती राहणार नाही एवढ्या दिवस असं तुम्हाला वाटतंय. असं नाही राहील ती, कारण की बाळाची शाळा पण आहे, आपले काम आहेत. तुमचं टेम्पो चले चालतंय, पण ती जबरदस्ती तुम्ही राहिलात कसं तरी. नाहीतर आता मला काय, माझी शाळा आहे का? आहे बाळा गल्ली शाळा आहे. आई बापरे, आतूच्या घरी नाही शाळा? मग आपल्या घरी आहे शाळा. जाऊन दादा थांबून मग जाऊ. आहे की नाही दादा? आपण कुठे जाणार? कुठे? आत्याकडे. नाही इकडे नाही आत्या. आपण आत्याच्या घरी जाणार ना विरारला. गार्डन. गार्डन मध्ये गार्डन नको. गार्डन गल्ली जाऊन मला गार्डन दाखवतो. आत्याच्या घरी जाऊन दाखव ना. चल ना मग, लय मोठं गार्डन आहे ना. तुला आत्या घेऊन जाते ना खेळायला सगळीकडे. मग तुला आत्याचं आठवण आली ना? काय बोलला तू आत्याला व्हिडिओ कॉल करून? रोज दादाची आठवण आली. आली ना? रोहित दादाची येते. बाप मामाची कशी नाही आली? आली बोल. आली ना मग. अच्छा कशी आहे बाप दादा तुला? हे घेत बाप मामा. आणि रोहित दादा तुला खेळायला घेऊन जातात. बाप मामा पण खेळून खेळायला घेऊन जातात. आपल्याला मग फिरायला घेऊन जाणार बाप मामा. काय काय म्हणतात बाप मामा? काय बोलतात? लाडाचा पिल्लू माझ. चला आता मस्त चहा बनवू. आता साडीची तारीफ केली तुम्ही, आज चहा पाजता का? चहा मला पाच उलट. आज कसं उलट बोलणार? किती दिवस झाले मी तुम्हाला? लई दिवस झाला. तारीफ मी केली. तारीफ तुम्ही केली. मग तारीफ तुम्ही केली तर चहा पाजा. मला तू चहा पाजला पाहिजे. नाही असं नाही. तारीफ केली ना मग तुम्ही. तारीफ कुठे केली? तुम्हाला तर ब्लाऊजच नाही आवडलं माझं. तर ब्लाऊज साडी चांगली. हा साडी चांगली, ब्लाऊज नाही आवडलं. तर तुम्ही हे करा ना, काय म्हणतात ते काय चहा पाजा ना मला. बबली तर पित नाही. चहा पाजल्या मग काय होईल? काहीच होणार नाही. चांगलं होणार नाही. कधीतरी असं साडी घातली बायकोनं तर मस्त चहा बनवून द्यावा. साडी घातली तर नवऱ्याला चहा करून द्यायचा असतो. असं कसं साडी काय एवढं नवल नाही.
साडी घाल साडी घाल मी काल साडी 8 दिवस झाले मॅक्सीवर आहे हा 8-15 दिवस झाले. एक ब्लॉग बनवला तो याचा होता आपल्या गटरे आमोश्याचा. त्याच्यानंतर पप्पाचा चाललंय बाई साडी घाल साडी घाल रील काढ मी काढतो तुझ्यावर रील. आता मी सांगितलं तुम्ही काढता मान्य पण मला मनाने सगळं व्यवस्थित हवं द्या. मला ताकद बी पाहिजे मनाने साडी घालायला. मग माझ्या मनाने ताकद नसती म्हणून मी काही हे सगळं करत नाही. मनाने मी सगळे व्यवस्थित असले ना मग मी कामं पण करते आणि सगळंच करते असं आहे ना. चला आता मस्त पैकी चाय बनवू पप्पाच बनवणार. तुम्ही कमेंट करून सांगा पप्पाला की कधी पण चहा बनवून द्यायचा पण मला असं वाटत काय करू दादा फोटो काढतो माझे कशी उभी राहू तू काढ उभा राहून काढ माझे फोटो उभा राहून काढ माझे बघा माझे फोटो आता फोटो कशी उभी राहू आता हा काय करू पुढे सरको बटन चालू नाही हा करा अजून काय करू सांग सांग लवकर लवकर काय करू अजून बाजूला अजून बाजूला हा झाले बाबा अजून बाजूला आता जाऊ दे कचऱ्याची गाडी हा काय करू खायला साडी पदर घेऊ पदर घेऊ पदर पदर घ्या बाई हा असं घेऊ अशी कटोकर घ्यायचं कटोक्या तू डोक्यावर बापरे पूर्ण डोक्यावर म्हणते नीट डोक्यावर घे चांगला काय किट्टू तू पण बाबा सारखंच लावलंस हसू स्माइल करू हा अरे बापरे माझ्या दादाने किती फोटो काढले असतील माझे पप्पा पप्पा आहे काय बोलतोय चिप्स घेऊन ये अजून टॉफी घेऊन ये अजून काय कॅमेरा आहे तो कॅमेरा आहे तो फोन नाही आयफोन आहे राहते माझ्या बाळाचा तसंच बोलतो हा दादा सांग पटकन पप्पाला लवकर लवकर सांग हा का काय सांगायचे सांग लवकर चॉकलेट नको खाऊ शिवण पापडे माझ्या शिवण्याना एवढं गोड आहे ना झोपीतून उठले माझे बाळ किती फोटो काढशील दादा जाऊ दे ना थांबा हा बस झाला हा चल चल पदर हा पदर बस झाला प्रीतम मामाच आले आता खोला आपल्याला जावं लागेल थांबा दूध फक्त दूध पे ते दूध फक्त आईस्क्रीम चक्कर आईस्क्रीम पाहिजे दोन दोन आहेत फ्रीज मध्ये आहेत ना काल तुम्ही आणलेल्या पण आता गाड्या काय हे बघ गाड्या पण गाड्याचं वातावरण किती भारी झालंय आणि मस्त आम्ही किटून मी टेरेस आलो बघा एकांना किती मस्त वातावरण आहे ना एवढ्या जवळ नाही पाहायचं ते घर बनतय पाणी आहे हा पाणी आहे बघा काय स्विमिंग पूल दादा नदी ते नाला आहे नाला आई तिकडच गाडी शिकायला गेलती ना तेव्हा बाबा गाडी करत होती रील काढत होती तेव्हा कशी आई चालली होती फास गाडी गेली आईची कुठे गेली फास गाडी तिथूनच ना ह्या नाल्यातच ना ह्या नाल्यात हा त्या वरतून त्या ब्रिज वरून यो ब्रिज का हा तिथूनच ना बाबा ब्रेकवरच पाय गेला नाही ब्रेकवर पाय गेला डायरेक्ट एक्सिलेटर नाही ना डायरेक्ट हे केलं एक्सिलेटर दाबलं क्लच नाही ना त्याला हा का क्लच नाही तर ते वेगळंच झालं बाबा माझ्याकडून तेव्हापासून ऑफिसला पण नाही गाडी चालवता आई ना आता ऑफिस शपथ खाली तिने आता नको नाही मन ध्यानावर नाही राहिलं कशाला कसे करायचं शपथ खाल्ली मी नाही गाडी चालवणार आणि दादा बोलतो कधी कधी आई चालव ना मला तर म्हणतो ठोकशील म्हणतो तू
बाबा गाडी टोकशील तू. माझी चाई काय करतो बाबाला काय म्हणतो माहितीये का, बाबा जेव्हा मला घेऊन येतात ना फोर व्हीलर मध्ये किट्टू असतो तेव्हा काय बोलतो बाबा हळूहळू गाडी चालवा नाही तर ठोकतान. काय बोलतो बाबाला? हळूहळू गाडी चालवा, हळूहळू गाडी चालवा, हा नाही तर ठोकतान. आणि त्याच्या पप्पाला काय नाही बोलत, पप्पा फास्ट चालवतो तर काय नाही बोलत. इतका हुशार बाळ आहे ना माझं. माझे शिवन ग बाई, माझे शिवन ग बाई, माझे शिवन ग बाई, माझे शिवन ग बाई, तुझं सोन आले, माझे शोन आहे, तुझे शोन, दोघांचे दोघांचे शोन, बाळा बाळा म्हणजे बाळा, माझे शोन, पितूचे शोन, दादाचे शोन, इथे या शोन बोला, तुझं शोन, 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 माझे पिल्लू, माझे शोन, माझे शोन, शोनेचा तुकला, शोने तुकला, असं नाही करून मी असं खात नाही तुझ्यावर दादा. पिल्लू माझं बोल, कोणाचं पिल्लू दादा? माझं. तुमचं पिल्लू आहे? दादा माझे पिल्लू, माझे दोन दोन पिल्लू, दोन दोन पिल्लू माझे. कोण कोण दोन सांग, नाव सांग, कोण दोन पिल्लू माझे? जाऊ चल ना, जाऊ मग. दोन पिल्लू कोण? तू दोन बाळा, दोन पहिलं तू आणि नंतर बाळा. तो काय म्हणतोय, पहिला मी नंतर बाळा. पहिलं कोण आहे? बाळा. आय्या पहिले बाळा, अजून शेर झालं माझं बाळ. आज बाळा कुठं का हरवलं तुझ? का हरवलं? मी कुठं शोधू, मी कुठं शोधू, असं बघा कसा पसारा करून ठेवते. मी बाळाला मांडीवर घेतले दादा रे. हा काम पसारा वाढू नाही दादा, आत्याच्या एवढं पसारा नाही वाढवायचा दादा. सगळं ठेवून द्या, कोणाचं असू आपल्याला काय. गोड झालंय, लईच गोड. आता प्रिया सोबत रील काढायला लावली, जसं सांगितलं तसं. लय हुशार आहे मामा बरोबर खेळायला, इतकी मजा येते ना. हा हिरो ऍक्टर, ऍक्टर. माझं मटेरियल लईच कोणाचं आहे? कोणाचं कोण आहे तू? माझं मटेरियल आहे ना, मटेरियल रे दादा, मटेरियल पिठाचा गोळा. मटन नाही, मटेरियल, मटेरियल. जा म्हणा लवकर आईस्क्रीम घेऊन या म्हणा. आईस्क्रीम घेऊ ना, आईस्क्रीम नको आणू, केकच आणू. अजून अजून थम्सअप, कॉपल केक चालेल. थम्सअप डील डन. कोरडिंग आणायची का? असं हे बघ, असं कर, इकडे बघ, इकडे बघ, असं कर. कोरडिंग असं कर ना, कोरडिंग नाही, असं कर. मग थंडावाला दूध हे बघ, असं. आज तू तुला खायला बोलवती पा बाळा. अशा लाता मारतय ना, अशी सायकल खेळतय, याला तशीच सायकल खेळ. पाहिलं का याला अशी सायकल मारतय बाळ? पाहिलं कशा मारतय? हा बाळ पुढे पाय करतोय. फॅन पाहतोय बाळ. अच्छा अच्छा करतोय. अरे बाबरे, अच्छा अच्छा करतोय बाळ. उठ उठ लवकर, बाळाला मी घेतलंय आणि तू आज तू तुला खाऊ घालते. लवकर खाऊन घे लवकर. हा बाळापेक्षा हुशार आहे गे बाई, बाळासारख्या लाता मारणं. चाल चल चल चल, बाळाला दात नाही काय नाही, माझं बाळ खाते. बबली खाऊ घाल माझ्या बाळाला. हा मी बाळ, किट्टू दादा लय हुशार. हा सगळं शिकणार. हा दात आले की मग बाळाला. चल उठा उठ उठ. काय बोल ना, कशाला इस्त्री करायला? बापरे बाळाचे बाबा इस्त्री करताय. माझे कपडे त्यानं काढून टाकले शर्ट आणि माझे कपडे दे इस्त्री करायचा. बाळाचे करतात म्हणून काय बोलतोय? त्यानं अंगातलं शर्ट पण काढून टाकलं. ते माझ्याकडे आले, आई आई माझे कपडे दे सगळे, मला बाबा इस्त्री करताय आणि माझे पण इस्त्री कर. हा बोल वरती देऊ जाऊ दे. मामा बाळाचे करताय बाबा इस्त्री. हा बाळाचे काय शोन्याचे आपल्या. माझे सोन, माझे सोन सोन हे मोठं सोन आहे माझं. पपिताई मोठी लहान. तर आता किट्टू
आमचे आता दिवसभर झालं, सगळं काही झालं, बालाचा केक पण कट केला, सगळं काही केलं आम्ही, आणि किटून पण कट केला. काय दादा बाळाचा केक तू पण कट केला ना? काय खातोय? काय खातो तू? हे खातो, केक खातो. एक महिन्याचा बाळाचा कट आम्ही केला. आज 9 तारीख ना, बाळाला एक महिना झाला पूर्ण, तर आम्ही केक वगैरे कट केला, सगळं बाळाचे फोटो वगैरे सगळं काढलं. त्यांच्या याच्यावर जा आणि बघा, बाळाच्या याच्यावर आपण टाकूया. आणि आता आम्ही बोल, आम्ही हा ब्लॉग इथेच एंड करतो. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा आणि खूप खूप प्रेम द्या. खरात मम्मीला, खरात मम्मीला, खरात मम्मीला, खरात, खरात मम्मीला, खरात मम्मीला, अजून एकदा खरात मम्मीला, मम्मीला.